आइसोटोरिक प्रोसेस आइसोबारिक प्रोसेस आपण पाहिले आणि आजच्या सेशन मध्ये काही महत्त्वपूर्ण प्रॉपर्टीज आपल्याला पाहिजे आहेत त्यामध्ये पहिली प्रॉपर्टी आहे आइसोटोरिक प्रोसेस आइसोटोरिक प्रोसेस एक साधारण पदे आपण एक्सप्लेन करत असतो की डिफाइंड एज अ प्रोसेस इट इज द प्रोसेस which carried out at constant volume आठवत का आता मागच्या वेळेला काय घेतलं आपण आयसोबारिक प्रोसेस काय केलं आपण इट इज द प्रोसेस विच इज कॅरीड आउट ऍट कॉन्स्टंट प्रेशर घेतलं इथं काय घेतलं कॉन्स्टंट व्हॉल्यूम आता लक्षात घ्या फीचर्स हे फीचर्स एक्सप्लेन करताना तुम्ही टेक्स्ट बुक वाचताना सर्वच सर्व तुम्हाला लक्षात येऊन जाईल इन दिस प्रोसेस टेंपरेचर अँड प्रेशर ऑफ द सिस्टम चेंज नंबर 1 टेंपरेचर अँड प्रेशर ऑफ द सिस्टम चेंजेस बट व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट आणि आपण फीचर्स हे लिहून घेऊ सेकंड आहे डेल्टा व्ही इज इक्वल टू 0 No mechanical work performed. Since delta V is equals to 0, no mechanical work performed. And if you have internal energy of the system changes, the example of process is in cooking express pressure cooker. Internal energy changes. Example, pressure cooker. लक्ष द्या काय काय दिले त्याने या प्रोसेस मध्ये व्हॉल्यूम जे आहे हे कॉन्स्टंट राहतं फीचर्स मध्ये लक्षात घ्या टेम्परेचर आणि प्रेशर जे आहे हे चेंज होतं परंतु व्हॉल्यूम हे कॉन्स्टंट राहतं टेम्परेचर चेंज व्हायले प्रेशर चेंज होतंय हा लक्षात घ्या बघा पण व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतंय आणि डेल्टा व्ही इज इक्वल्स टू 0 आता मी मागच्या सेक्शन मध्ये तुम्हाला शिकवलं डेल्टा म्हणजे फायनल मायनस इनिशियल डेल्टा व्ही बरोबर व्ही टू मायनस व्ही वन आणि व्ही कॉन्स्टंट असल्या कारणाने डेल्टा व्ही 0 आहे म्हणून मेकॅनिकल वर्क जे आहे हे इथं परफॉर्म होत नसतं इंटरनल एनर्जी मात्र चेंज होते आणि एक सुंदर एक सिंपल एक्झाम्पल आहे जे प्रेशर कुकर मध्ये आपण जे कुकिंग चालते अन्न शिजविण्यासाठी वापरलेलं प्रेशर कुकर जे आहे सर्वसाधारण आपण एखाद्या पातेल्यामध्ये शिजवलेला भात आणि प्रेशर कुकर मध्ये शिजवलेला भात त्याच्यामध्ये वेळ आणि एनर्जी जी आहे ती कमी लागते हा कुकिंगचा जो पार्ट आहे हे अतिशय महत्त्वाचा प्रोसेस भाग आहे आयसोकोरिक प्रोसेस मध्ये प्रामुख्याने असा वापर जो आहे हा केला जातो अशा पद्धतीने आपण आयसोबारिकच्या नंतर आयसोकोरिक प्रोसेस जे आहे ही एक्सप्लेन केली आणि प्रत्येक प्रोसेस आपण तुम्ही अशा लिहून घ्यायच्या नोट्स त्याच्या रेडी होत आहेत तुमच्या आता आपण जाणार आहोत एक महत्त्वपूर्ण अतिशय महत्त्वपूर्ण पार्टला जाणार आहोत आणि या प्रॉपर्टीज ज्या आहेत या प्रॉपर्टीज मध्ये आता आपल्या दोन प्रोसेस राहिल्या त्या दोन प्रोसेस मध्ये आपण ई रिव्हर्सिबल प्रोसेस आता या प्रोसेसचा वापर करत असताना याच्यामध्ये सिंपल साध्या भागामध्ये जातो इट इज द प्रोसेस इन विच ड्रायव्हिंग फोर्स इज मच मोर आता दोघांना
अपघात मतलब कसं आहे, ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोझिंग फोर्स याच्याबद्दल मी चर्चा करणार आहे. ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोझिंग फोर्स जो आहे, ड्रायव्हिंग फोर्स इज मच मोर लार्जर किंवा मोर मच मोर दॅन अपोझिंग फोर्स. द डिफरन्स बिटवीन ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोझिंग फोर्स इज मच मोर अँड एनी स्मॉल increase in opposing force cannot reverse the process or the action. थोडस फीचर्स का जाण्याच्या पूर्वी एक लक्षात घ्या आता ए सो बी मध्ये रूपांतर झालं आहे फॉरवर्ड रिएक्शन. समोरच्या दिशेने जाणारी यामध्ये हा जो रिएक्टंट असतो याला मी रिएक्शन पुढे करण्यासाठी जो आवश्यक असतो तो असतो ड्रायव्हिंग फोर्स. जो प्रॉडक्ट तयार होतो का कधी कधी तो तिथं स्टेबल राहत नाही आणि मग तो विरोध करायला लागतो. आता इरिव्हर्सिबल रिव्हर्सिबल मी अर्थ दोघांचा एकाच वेळेला एक्सप्लेन करतो. लक्षात घ्या आता ड्रायव्हिंग फोर्स इज मच मोर दॅन द अपोझिंग फोर्स. आता मी एक्झाम्पल काय सांगतो म्हणते का की ड्रायव्हिंग फोर्स हा 100 आहे आणि अपोझिंग फोर्स हा 5 आहे. आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये काय झालं, ड्रायव्हिंग फोर्स हा 100 आहे आणि अपोझिंग फोर्स हा 99 आहे. म्हणजे हा एच बी मध्ये रूपांतर झाल्याच्या नंतर 99% मध्ये असं वाटायला लागलं की तो तुझं स्थिर नाहीये, तो स्टेबल नाहीये, तर झालेला बदल मान्य नाहीये. अशा वेळेला काय होतं, 99 असल्यामुळं त्याला थोडासा जरी इथे काय झालं, एनी स्मॉल इन्क्रीज इन अपोझिंग फोर्स, थोडासा जरी त्याला सपोर्ट मिळाला की तो परत येतो. अशा प्रोसेसला आपल्याला थोड्या वेळाच्या नंतर जायचं, त्याला रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणतात. मग आता या दोन्ही व्याख्या घेत असताना एक लक्षात घ्या, ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोझिंग फोर्स मधला फरक हा खूप जास्त असेल आणि थोडा अपोझिंग फोर्स वाढवल्याचा रिॲक्शन रिव्हर्स येणार नसेल तर ती इरिव्हर्सिबल प्रोसेस. ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोझिंग फोर्स मधला फरक हा अतिशय छोटा असेल, इन्फिनिटेसिमली स्मॉल, अतिशय छोटा, आणि थोडा अपोझिट फोर्स वाढवला की प्रोसेस जर रिव्हर्स होत असेल तर त्याला रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणायचं. इट इज अ प्रोसेस, रिव्हर्सिबलची व्याख्या बघा, इट इज अ प्रोसेस इन विच अपोझिट फोर्स इज इन्फिनिटेसिमली स्मॉलर दॅन द ड्रायव्हिंग फोर्स अँड एनी स्मॉल इन्क्रीज इन द ड्रायव्हिंग अपोझिट फोर्स कॅन रिव्हर्स द रिएक्शन. आता ड्रायव्हिंग अपोझिट मधला अर्थ कळला, ज्या वेळेला अपोझिट फोर्स हा वाढतो त्यावेळेला ती रिएक्शन परत येते, त्याला बॅकवर्ड रिएक्शन. फॉरवर्ड रिएक्शन मध्ये ड्रायव्हिंग फोर्स जास्त असतो, बॅकवर्ड रिएक्शन मध्ये अपोझिट फोर्स जास्त. आता बघा 100 आणि अपोझिट फोर्स 5 आहे, 5 मध्ये किती वाढलं, 6 झाले, 7 झाले, 8 झाले, परत येईल का, नाही. आणि म्हणून इरिव्हर्सिबल प्रोसेस. आणि तुम्हाला एक सिंपल सोपं आणि चांगलं उदाहरण दाखवलं मी, ते आहे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड रिॲक्शन ड्रायव्हिंग आणि अपोझिंग फोर्सच्या माध्यम. ठीक आहे, मग आता पहिला पार्ट आपण पाहिला आहे, टेक्स प्लेस विदाऊट एड ऑफ एक्सटर्नल एजंट्स, विदाऊट एक्सटर्नल हेल्प. कुठलाही बाहेरून मदतीशिवाय ही घडणारी क्रिया असते. पॉइंट्स व्यवस्थित लक्षात घ्या. दुसरा पॉइंट आहे स्पॉन्टेनियस, स्पॉन्टेनियस आणि याचा अर्थ एकच असतो की जी स्वतःच्या स्वतः घडते, ज्याला दुसऱ्या मदतीची आवश्यकता नसते तो स्पॉन्टेनियस. त्यानंतर ऑल नॅचरल, निसर्गामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटना त्या इरिव्हर्सिबल असतात. इक्विलिब्रियम इज ॲट एंड एंड,
हा इक्विलिब्रियम असतो का हा फक्त एंडला चलतो जेव्हा ती प्रोसेस संपते त्यावेळेला आणि दे आर रियल प्रोसेस या सर्व रियल आहेत हा आहे पहिला पॉइंट आणि फ्लो ऑफ हीट फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर एक्झाम्पल्स ऑप्शन घ्या हीट फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी गैस हाई प्रेशर टू लो प्रेशर वाटर हाई लेवल टू लो लेवल लिहून दाखवतोय आणि मग एक्सप्लेन करतो मी इलेक्ट्रिसिटी हाय पोटेंशियल टू लो पोटेंशियल सर लक्ष द्यायचं एकदा विदाउट एक्सटर्नल हेल्प या प्रोसेसला कसल्याही प्रकारच्या बाहेरच्या एजन्सीची मदतीची आवश्यकता नसते दे आर स्पॉन्टेनियस म्हणजे काय तर स्पॉन्टेनियस प्रोसेसचा अर्थच असा होतो की स्वतःच्या स्वतः होते ज्याला कुणाचीही गरज नाही आहे मदतीची त्याला स्पॉन्टेनियस असं म्हणायचं निसर्गामध्ये घडणार आहे हे उदाहरण आहे का ते तुम्ही सांगता तो निसर्गामध्ये घडणाऱ्या सर्व घटना पडणारा पाऊस एकदा पाऊस पडल्या तर तो तशात रिवर्स जात नाही धबधब्यासमोर येणारं पाणी किंवा आपण साधं सिंपल एक एक्झाम्पल सांगतो आपण चहा काय केला चहा पातेल्यामध्ये उकळला त्यानंतर एका कपामध्ये ओतून घेतला कपामध्ये ओतल्याच्यानंतर तो बॉईल झालेला आहे तो उकळलेला आहे तो गरम आहे आणि आपण काय केलं तो चहा असा टेबलवर तो चहाचा कप तसंच ठेवला 10-15-20 मिनिटाच्या नंतर काय होईल हळूहळू हळूहळू तो थंड होत जाईल इथे बघा हीट काय होते हॉट कडून कोल्ड बॉडीकडे जाते मग आता काय झालं आता जो चहा काहीही न करता तो थंड झाला तर तुम्हाला आता तो प्यायला चांगला लागणार नाही मग थोड्या वेळाच्या नंतर आपोआप गरम होईल का तो कधीच होणार नाही म्हणून ही इरिव्हर्सिबल प्रोसेस या नॅचरल आहेत आणि मग त्याला नाव काय दिले रियल आणि इक्विलिब्रियम कधी येतो फक्त शेवटी एंडलाच इक्विलिब्रियम जो आहे येत असतो अशा प्रकारची प्रोसेस आणि मग उदाहरणाला सांगितलं तर हॉट बॉडीपासून कोल्ड बॉडीकडे गेलो किंवा हाय प्रेशर टू लो प्रेशर एक लक्षात घ्या आपण एक बलून फुगवला फुगा फुगवला हा फुगा फुगवल्याच्या नंतर काय होतं त्या आतमध्ये असणारी जी हवा आहे तिचा प्रचंड प्रेशर असतो आणि तुम्ही काय करा त्याला फक्त सोडून द्या लगेच फास्ट तो काय होतो गॅस बाहेर येतो हवा बाहेर येते कारण गॅस कुठं जात असतो हाय प्रेशर पासून लो प्रेशर वातावरणाचं प्रेशर कमी आहे फुग्यामध्ये प्रेशर जास्त आहे वॉटर फ्रॉम हाय लेवल धबधब्यावरचं पाणी वरून खाली सहजपणे येतं पण खालून वर तसं जाऊ शकत नाही इलेक्ट्रिसिटी हाय पोटेन्शियल कडून ती लो पोटेन्शियल येत असते म्हणून निसर्गामध्ये घडणाऱ्या सर्व नैसर्गिक घटना या इरिव्हर्सिबल प्रोसेस आहेत एक महत्त्वपूर्ण पार्ट आपण एक्सप्लेन केला याचाच पुढचा पॉईंट जो आहे आपण नेक्स्ट लेक्चर